ज्या दिवशी आपली तिकीट कापली त्या दिवशी मला असं वाटलं की भारतीय जनता पक्षाचा नारा बदलला, जो जनता के सन्मान में भाजपा मैदान में होता तो जनता के अपमान में भाजपा मैदान में। सगळ्यांनाच माहिती आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आपली उमेदवारी काढल्याबरोबर पूर्ण 6 सीटचा नुकसान झाला आणि भाजपला ते दिवस भोगावं लागले। या दिवशी मला म्हणजे मी निवडणूक हरल्यानंतर 8 दिवसांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी पुन्हा फोन केला की चरण भाऊ आमच्या तुम्ही तुम्ही आमच्याकडे या। पवार साहेबांना आपण जुळायच्या आधी पवार साहेबांजवळून जेव्हा अजितदादा निघाले तेव्हा त्यांचा मी भाषण ऐकला होता की लोक चिन्हाला किंवा पक्षाला पाऊल होत देत नाही, लोक माणसाला पाऊल होत देतात। आपल्यापैकी 90% कार्यकर्ते यांनी सतत भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा आपला प्रवेश झाला 2010 साली तेव्हा आपण एक घोषणा देत होतो जनता के सन्मान में भाजपा मैदान में, अशी आपली घोषणा होती। मी जेव्हा सुधीर भाऊ मुनगंटीवार प्रदेशाचे अध्यक्ष होते भाजपचे तेव्हा त्यांना हा प्रश्न केला होता की सुधीर भाऊ जनता के सन्मान में भाजपा मैदान में म्हणजे काय, तेव्हा सुधीर भाऊंनी सांगितलं होतं की आपण आपल्या पक्षामध्ये लोकशाही आहे, जो जनतेमध्ये आहे जनतेचा कौल घेऊन आपण तिकीट वाटतो। आणि जेव्हा 2019 ला मला असं वाटलं या पक्षाचा आमदार आहे आणि दिल्लीमध्ये किंवा मुंबईत राहून उपयोग होणार नाही, तर 2014 ला मला 73,000 मतदारांनी भाजपच्या शिंबाला मतदान केलं होतं। 2019 ला जेव्हा माझी तिकीट कापली, तिकीट कापायच्या पहिले देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी माझ्या हातामध्ये माझा सर्वे रिपोर्ट दिला होता आणि त्या सर्वे मध्ये लोकांची 68% लोकांची पसंती चरण वाघमारे पुन्हा आमदार पाहिजे म्हणून होती। ज्या दिवशी आपली तिकीट कापली त्या दिवशी मला असं वाटलं की भारतीय जनता पक्षाचा नारा बदलला, जो जनता के सन्मान में भाजपा मैदान में होता तो जनता के अपमान में भाजपा मैदान में। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण ताकद दाखवून दिली की ज्या वेळेस आपण स्वतंत्र निवडणूक लढवली कोणी आपल्या सोबत नेता नाही, जनशक्तीच्या धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी लढाई झाली आणि 2014 ला 73,000 मतदारांनी आपल्याला ते मतदान केलं होतं। आपला काम पाहून 2019 ला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर सुद्धा 79,400 मतदारांनी आपल्यावर आशीर्वाद दिला आणि त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या लक्षात आलं की कुठेतरी आपल्या हातून भयंकर चूक झाली। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आपली उमेदवारी काढल्याबरोबर पूर्ण 6 सीटचं नुकसान झाला आणि भाजपला ते दिवस भोगावं लागले। या दिवशी मला म्हणजे मी निवडणूक हरल्यानंतर 8 दिवसांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी पुन्हा फोन केला की चरण भाऊ आमच्या तुम्ही तुम्ही आमच्याकडे या। मी एक म्हणजे भावनेनं त्यांच्याकडे भेटायला गेलो कारण आपण सगळे हिंदुत्ववादी विचाराचे होतो तेव्हा आपल्याला असं वाटायचं की नाही भारतीय जनता पक्षच आपल्याला न्याय देऊ शकते आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन निवडणूक हरल्यानंतर पुन्हा देवेंद्रजींनी बोलावल्यानंतर आपण त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आपल्याला पुन्हा पक्षामध्ये म्हणजे पक्षात प्रवेश दिला नाही, आपला निलंबन रद्द केला। तेव्हा भारतीय जनता पक्षात मी एकमेव पदाधिकारी असेल की माझा निलंबन रद्द झाला होता आणि जिल्हा परिषदेचा साहेब मला निवडणूक प्रमुख बनवला भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रमुख बनवल्यानंतर तिकीट मला सांगितलं की तुझ्या मतदारसंघात आम्ही कुठेही तुला डावलून आम्ही तिकीट वाटप करणार नाही। पण जिल्हा परिषदेच्या जेव्हा निवडणुकीच्या तिकीट वाटपाचा विषय आला तेव्हा लोकशाही पद्धतीनं तिकीट वाटायचा नाकारून आपल्यावर अन्याय करण्याच्या प्रयत्न केला, आपण भांडून आपल्या लोकांना तिकीट मिळवल्या। अनेक पदाधिकारी आपले निवडून आले, तुमसर पंचायत समितीमध्ये आपले 20 पैकी 10 पंचायत समिती मेंबर आले, मोहाडी पंचायत समितीमध्ये 14 पैकी 8 पंचायत समिती सदस्य आपले निवडून आले आणि भंडारा जिल्ह्यात फक्त 12 जिल्हा सदस्य निवडून आले त्यामध्ये 6 जिल्हा सदस्य तुमसर विधानसभा क्षेत्रातले होते आणि जेव्हा नगरपंचायतीमध्ये भंडारा जिल्ह्यातल्या 5 नगरपंचायतीमध्ये फक्त तुमसर नगरपंचायत मोहाडी नगरपंचायतीची सत्ता आमच्या हातात आली, साहेब आम्ही प्रस्ताव ठेवला की आम्हाला आमचे निर्णय घेऊ द्या आणि आम्ही जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये निर्णय घेतले, पण भारतीय जनता पक्षाच्या मनात कुठेतरी होतं की चरण वाघमारेला संपायचं कसा आणि आमच्यातल्या एका गटाने पुन्हा देवेंद्रजी फडणवीस यांना हाताशी घेऊन माझ्या माणसं फोडण्याचा प्रयत्न केला आणि मग मी माझी सत्ता बसवण्याचा प्रयत्न केला तर मी राष्ट्रवादीचा विरोध केला। साहेब तेव्हा राष्ट्रवादी आपली फुटायची होती, अजितदादा आपल्यातून निघायचे होते, त्यावेळी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली। मी म्हटलं की आमची ज्यांच्या विरोधात लढाई आहे त्यांच्यासोबत आम्हाला बसायला सांगू नका,
घेऊ द्या, कारण आमच्या जिल्ह्यामध्ये आमचा बहुमत नाहीये, पण मी राष्ट्रवादीचा विरोध केला म्हणून मी पहिला माणूस असेल की मला भारतीय जनता पक्षाने पुन्हा पक्षातून काढलं. आणि मला अभिमान आहे की साहेब या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत माझ्यासोबत, जे भाजपवर 3 वेळा निवडून आले, एकदा अपक्ष आले आणि 2 वेळा भाजपच्या चिन्हात निवडून आले, यांची बहीण जिल्हा परिषद सदस्य आहे. इथे आमचे जिल्हा परिषदेचे सभापती आहेत शेलोकरजी, हे जिल्हा परिषदेला सभापती आहे साहेब, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती. मी नानाभाऊ पटोले सोबत मिळून यांना उपाध्यक्ष, यांना सभापती बनवलं. आणि आमचे तुमसर पंच समितीचे सभापती आहेत नंदू रानडाले. पवार समाज मोठा समाज आहे, या समाजाचे आहे हे आमचे बबलू मलेबाग पंच समितीचे, मोहाडी पंच समितीचे उपसभापती आहेत ते आमचे हिरालालजी नागपुरे, ते आमचे उपसभापती असतात. आणि हे काँग्रेस पक्षाचे आहेत, म्हणजे हे म्हणजे जरी सदस्य झाले उपसभापती झाले पण हे आपल्या सोबत सतत आहेत. आणि अनेक पक्षाचे पदाधिकारी, आमचे विकास फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी, म्हणजे पक्षांनी मी राष्ट्रवादीचा विरोध केला म्हणून मला काढलं ते काढले, यांची सगळी कार्यकर्ती बरखास्त केली. आणि त्या दिवशी सगळे कार्यकर्ते ताकदीनं माझ्या पाठीशी उभे राहिले. गेल्या 2.5 वर्षापासून हे सगळे लोक माझ्यासोबत ताकदीनं उभे आहेत. आणि पूर्ण महाविकास आघाडीची ताकद माझ्या विरोधात लागली, महायुतीची ताकद माझ्या विरोधात लागली, पण हे सगळे लोक एका मनानं आणि स्वच्छ भावनेने माझ्यासोबत माझ्या मार्गदर्शक कामावर पाहून ते ताकदीनं उभे आहेत. आणि म्हणून आज माझी अशी स्थिती असं आहे की मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं होतं की माझ्याकडे 353 बूथ आहेत, 353 बूथ माझ्या व्हेरीफाय झाले आहेत. आणि सगळ्या बूथवर माझ्या कार्यकर्ता, एकही गाव असा शिल्लक नाही आहे. आणि 50% ग्रामपंचायती माझ्या हातात आहे साहेब, तुमसर विधानसभा क्षेत्रातल्या. भंडारा जिल्ह्यामध्ये मी बीआरएस मध्ये असताना साहेब, बीआरएस मध्ये गेलो तर मला उपाय नव्हता काही. आणि शेतकऱ्यांचा मिशन म्हणून ती पार्टी जॉईन केली होती. दुर्दैवानं त्यांची तिथं सत्ता गेल्यानंतर महाराष्ट्रात काम बंद केला. आम्ही 58,000 सदस्य भंडारा जिल्ह्यामध्ये केले. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे 18,000 सदस्य झाले. भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये 12,000 सदस्य होते. आणि माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये 30,000 सदस्य आम्ही ऑनलाईन नोंदणी केले. एवढी मेहनत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि हे अनेक कार्यकर्ते 15-15 वर्ष सरपंच राहिलेले आहेत, 10-10 वर्ष सरपंच आहेत, कमी ग्रामपंचायत सदस्य आहेत, सगळे आपापल्या क्षेत्रामधले प्रमुख पदाधिकारी आहेत, कोणी नगरसेवक राहिलेले आहेत. आणि मी आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी स्वागत करतो की आपण ताकदीनं माझ्या पाठीशी आज या निर्णयामध्ये सामील झाल्या. आपले सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि मला एक पाहायला मिळाला, पवार साहेबांना आपण जुळायच्या आधी पवार साहेबांजवळून जेव्हा अजितदादा निघाले तेव्हा त्यांचा मी भाषण ऐकला होता की लोक चिन्हाला किंवा पक्षाला पाहून व्होट देत नाहीत, लोक माणसाला पाहून व्होट देतात. साहेबांनी लोक माणसाला पाहून व्होट देतात. आणि तोच धोरण आपण साहेबांच्या स्टेटमेंटच्या आधी आपण लोकांमध्ये सांगत होता की माणूस पाहून मतदान करा, पक्ष पाहून व्होट मतं देऊ नका, चिन्ह पाहून मतं देऊ नका. आणि साहेबांचे विचार आपल्यासारखे निघाले आहेत. खऱ्या अर्थानं जो भारतीय जनता पक्षाचा नारा होता, जनता के सन्मान में भाजपा मैदान में, तो नारा आता माननीय पवार साहेबांसाठी आहे, लागू होतो जनता के सन्मान में पवार साहेब मैदान में. आणि म्हणून आज या अविस्मरणीय सोहळ्याचे आपण सगळे साक्षीदार आहात. माझ्यासमोर मी प्रस्ताव सुरुवातीला ठेवला होता की आपण मतदारसंघात कार्यक्रम घेऊ, पण 2-4 दिवसांमध्ये आचारसंहिता लागल्यानंतर आपण सगळे बिझी झालो असतो कार्यक्रम घेण्यासाठी. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या समोर साहेबांना मागणी करतो की जेव्हा निवडणुकीची आपली तयारी सुरू होईल, तेव्हा प्रचाराच्या दरम्यान साहेबांनी जर सभा दिली तर भव्य दिव्य आपली ताकद साहेबांच्या समोर आपण आम्हाला निमंत्रण दिल्याच्या बातम्या आमच्या मतदारसंघात गेल्यावर अनेक लोकांचं आम्हाला समर्थन मिळत आहे, मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. काही राजकीय लोक आम्ही त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू जरी आपल्या मित्र पक्षामध्ये असले त्यांच्याशी आमच्या कुठलाही वैमनस्य नाही. साहेब मी लोकसभेमध्ये डॉक्टर प्रशांत पटोडेला आमच्या टीमनी पाठिंबा दिला आणि सगळ्या मीडियावाल्यांनी निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर बातम्या छापल्या आहेत, साहेबांना दाखवल्या की या लोकसभा निवडणुकीचे खरे किंग मेकर हे चरण वाटमारे ठरले आहेत. मला दिवाळीमध्ये जयंत पाटील साहेबांनी फोन केला होता तेव्हा मी बीआरएसचं काम करत होतो. साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही पक्षामध्ये येत असाल तर आम्ही लोकसभेची जागा काँग्रेसला सोडत नाही, ते साहेब बोलले होते मला. पण मी तेव्हा बीआरएस मध्ये काम करत असताना साहेबांना शब्द देऊ शकलो नाही. पण कदाचित त्यावेळी माझा निर्णय झाला असता तर लोकसभेचा खासदार सुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. शेवटी किंग मेकर आम्ही ठरलो आणि सगळ्या वृत्तपत्रांनी त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपला जर आशीर्वाद असेल तर आम्ही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं आपलं संघटन वाढवू एवढी आपल्या सगळ्यांच्या समोर मी साहेबांना हमी देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. भारत माता की जय.